चंद्रावरील भौगोलिक माहिती गोळा करून ती भारतात पाठवण्याच्या उद्देशाने केलेली मोहीम म्हणजेच चंद्रयान दोन बावीस जुलै दोन हजार अठरा रोजी दुपारी दोन चाळीसला यशस्वीरित्या पार पडली अथक प्रयत्नाने त्यावर अभ्यास आणि मेहनत घेऊन केलेल्या मोहिमेसाठी सर्वच भारतीयांनी इस्रोच्या कर्मचाऱ्यांची पाठ थोपटली चंद्रयानानंतर इस्रोचे कर्मचारी लगेच पुढच्या मोहिमेसाठी कामाला लागले आहेत ती मोहीम आहे मिशन आदित्य मिशन आदित्य काय आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस सालच्या मध्यापर्यंत सूर्याच्या भोवतालची माहिती गोळा करण्यासाठी मिशन आदित्य ही मोहीम केली जाणार आहे यात एक यान सूर्याच्या भोवतालच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन तेथील माहिती पृथ्वीवर पाठवणार आहे सदर प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून त्यावर काम सुद्धा सुरू झाले आहे सूर्याभोवतालच्या परिघाचे तापमान पाच हजार सातशे सव्वीस सेल्सिअस असून एवढ्या तापमानात ते यान टिकाव धरेल का यावर सध्या चाचपणी सुरू आहे सदर यानामध्ये जवळपास अंदाजे सात वेगवेगळ्या प्रकारचे मोजमाप करणारे यंत्र बसवण्यात येणार आहेत शिवाय खास त्या क्षेत्रात उत्तम असलेल्या विद्यापीठातून ते बनवून घेणार आहेत आदित्य वन हे यान पी एस एल व्ही एक्सेलद्वारे श्रीहरिकोठा येथून प्रक्षेपित होणार आहे या मिशनमुळे आपल्याला सूर्याच्या परिघातून निघणाऱ्या किरणांची माहिती सूर्याभोवती असणाऱ्या वेगवेगळे घटक तेथे असणारी चुंबकीय शक्ती अशा अनेक विषयांची अधिक माहिती मिळणार आहे याआधी नासाने मिशन टू टच द सन हे मिशन केले होते त्यानंतर भारत हा सूर्याजवळ यान पाठवणारा दुसरा देश असणार आहे त्यामुळे चंद्रयान दोन नंतर आता मिशन आदित्यकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या मिशनमध्ये यशस्वी होण्यासाठी भारत मराठीकडून संपूर्ण इस्रोच्या समूहाला शुभेच्छा